कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक 10 आणि 12 मध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरती येत असल्यानं नागरिक मोठे त्रस्त झालेत. तसंच रस्त्याची कामं नगरपालिका प्रशासनानं अपुरी केल्यानं नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला अनेकदा निवेदन सादर केलं, परंतु याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी अखेर घंटानाद उपोषण सुरू केलंय. कोपरगाव नगरपालिका प्रशासनानं आता तरी राहिलेली कामं पूर्ण करावीत अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत घंटानाद उपोषण सुरूच राहील असा निर्वाळा या ठिकाणी इशारा नागरिकांनी दिला आहे.